घर तर घेतलंय, मग आता घरातल्या इंटीरियर साठी होतोय उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्मार्ट हाऊस अँड इंटीरियर एक्सपो ठक्कर डोम नाशिक येथे 8, 9 आणि 10 डिसेंबर. प्रेझेंटेड बाय वर्टिकल स्टोन्स अँड स्टॅम्पिंग, पॉवर्ड बाय एम्बिओ मॉड्युलर किचन, को पॉवर्ड बाय ELR इंडस्ट्रीज. लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. घरगुती कौटुंबिक भांडण करत पायाला जखम करून घेत पोलीस ठाण्यात आलेल्या एका रक्तबंबाळ युवकाला उपचारासाठी इंदिरानगर येथील पोलिसांनी माणुसकीच्या नात्यानं पोलीस वाहनात बसवून जिल्हा रुग्णालयाच्या दिशेनं प्रवास सुरू केला खरा, मात्र या नशिबात जखमी युवकानं सिगारेट पाजण्याची मागणी या पोलिसांकडेच केली. त्यास नकार दिल्यानं त्यानं या दोघा पोलिसांना वाहनातच मारहाण सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोमवारी संशयित मुझफ्फर उर्फ मुज्जू सुलतान कुरेशी हा कौटुंबिक भांडणातून जखमी होऊन पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता. तेथे त्याने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. यावेळी त्याचा पाय रक्तबंबाळ झाल्यानं संपूर्ण पोलीस ठाण्यात रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोलीस घेऊन जात होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक SS माळी, पोलीस नाईक नितीनचंद्र गौतम, वाहन चालक निवृत्ती माळी आणि हवालदार मुकेश ढवळे हे त्याला घेऊन रुग्णालयाच्या दिशेनं निघाले. यावेळी त्याने वाटेत पोलिसांकडे सिगारेटची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर मुज्जू याने वाहन थांबवून सिगारेट पाचा असं सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी असमर्थता दर्शवल्यानं त्याचा राग मनात धरून त्याने शेजारी बसलेल्या गौतम यांच्या पाठीमागून उजव्या हातानं ताकद लावून गळा कवळीत धरून आवळला, त्यामुळे त्यांचा श्वास या ठिकाणी रोखला गेला होता. तर ढवळे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यात देखील छातीत जोरदार ठोसा मारला. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. यामुळे वाहन चालकानं या दोघांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असून गौतम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित मुज्जू विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.